दबत्ता कड़वा है, चंद्रकांत पाटिल भड़वा है, नीम दबत्ता कड़वा है, चंद्रकांत पाटिल भड़वा है, चंद्रकांत पाटिल भड़वा है, नीम दबत्ता कड़वा है, चंद्रकांत पाटिल भड़वा है, नीम दबत्ता कड़वा है, चंद्रकांत पाटिल निषेध असो, निषेध असो, निषेध, अरे नीम दबत्ता कड़वा है, चंद्रकांत पाटिल भड़वा है, खुशी जल्दी खाई करो, हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, चंद्रकांत पाटिल मुर्दाबाद, 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 चंद्रकांत पाटिल मुर्दाबाद, 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 नीम का बत्ता कड़वा है, चंद्रकांत पाटिल टाइगर सेनेटचा जय हो, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, अरे नीम का बत्ता कड़वा है, चंद्रकांत पाटिल खाली करो, खाली करो, चंद्रकांत पाटिल इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, चंद्रकांत पाटिल इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, जय हो, भारतीय संविधानाचा जय हो, जय हो, अरे भीम टाइगर सेनेचा जय हो, जय हो, अरे भीम टाइगर सेनेचा जय हो, जय हो, अरे भारतीय संविधानाचा जय हो, जय हो, मुर्दाबाद, मुर्दाबाद, जे भिकारू भिकारी पाटील त्यांनी वक्तव्य केलं, मंत्रीपद त्यांनी बजावलेलं आहे आणि जनतेमधून भीक मागू मागू त्यांनी ओट मागू मागू मंत्री झाले, ते आज म्हणतात मा मानवाला की त्यांनी शिक्षण संस्थेसाठी भिक्षा मागली, त्याचा आम्ही निषेध केला आणि पाटलांचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर न भारतभर आम्ही मोर्चे टाळू। जे भिकारू भिकारी पाटील त्यांनी वक्तव्य केलं, मंत्रीपद त्यांनी बजावलेलं आहे आणि जनतेमधून भीक मागू मागू त्यांनी ओट मागू मागू मंत्री झाले, ते आज म्हणतात मा मानवाला की त्यांनी शिक्षण संस्थेसाठी भिक्षा मागली, त्याचा आम्ही निषेध केला आणि पाटलांचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर न भारतभर आम्ही मोर्चे टाळू। शिंदे आणि फडणवीस सरकारचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केलं, ते विधान असं होतं की कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शिक्षण संस्था उभारल्या गेल्या, पण मी या भाडकाऊ आणि हरामखोर हा महसूल मंत्री जो चंद्रकांत पाटील आहे यांनी याचं डोकं पडलेलं आहे का, हा जो गावभर फिरणारा उद्रीनं फिरणारा जो डुक्कर आहे याला तुम्ही तात्काळ आरवा आवरा, अन्यथा भीम टायगर सेनेच्या वतीनं याला जिथं दिसेल तिथं ठेसून काढून काढण्यात येईल असा इशारा मी या शिंदे आणि फडणवीस सरकारला देतो आणि या भार्गव चंद्रकांत पाटीलला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी मुंबईच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांनी टाउन प्लॅनिंग विषय जाऊन पहा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बी आर आंबेडकर म्हणून अशी मोठी बोल्ड अक्षरामध्ये सही आहे, त्याच्या प्रॉपर्ट्या ह्या आरक्षित आलेल्या टाउन प्लॅनिंग मध्ये आरक्षित आलेल्या आहे आणि छत्रपती जे महात्मा फुले आहे ते त्या काळातले ब्रिटिशकालीन सरकार होतं त्यावेळेस, अजून आणि काहीच नाही आहे। तुम्हाला भिकारीची व्याख्या सांगू का, तुम्ही राम मंदिराच्या वेळेस 35-700 करोड रुपये आम्हाला अनुदान आलं, ते भीक आहे का दान आहे हे तुम्ही स्पष्ट करा। रामदेव बाबाला तुम्ही खैरात मध्ये इथले एवढे एवढ्या लोकांनी पैसे तुम्ही मोठ्या प्रमाणात भरलं हे भीक आहे का हे तुम्ही स्पष्ट करा। या तुम्ही तात्काळ गावगुंडाला तात्काळ आवरा, अन्यथा भीम टायगर सेनेच्या वतीनं याला जिथं दिसेल तिथं ठेचून काढण्यात येईल असा मी हा इशारा शिंदे आणि फडणवीस सरकारला देतो।